सध्या आपल्या काँग्रेस प्रवेशाची सोशल मीडियावर खमंग चर्चा सुरू आहे. काही काहींनी असा मेसेज व्हायरल केला आहे की धानोरकरांनी जे आहे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे आणि लोकसभा तिकीट जे आहे त्यांना मिळण्यात आली आहे, त्याबद्दल काय सांगा? काँग्रेसमध्ये अजूनपर्यंत माझा प्रवेश वगैरे झालेला नाही. आधी सर्वात आधी मी जिल्ह्यातले सर्व माझे पदाधिकारी आहेत त्यांना बोलावणार, त्यांचं मन जाणून घेईल. कारण मागील 5 वर्षामध्ये राज्यात आणि देशात ज्या पद्धतीनं भाजपानं वागणूक श्रेणीला दिली, जे आदरणीय उद्धवजींना अपमानित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं, आणि आम्हालासुद्धा सांगितलं होतं की स्वभावावरती तुम्ही तयारी करा आणि त्या तयारीला आम्ही लागलो. तुम्ही बघितलं असेल माझं कार्य हे आमदार म्हणूनच नाही तर मी पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये सातत्याने आंदोलनं, सातत्याने लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडायचं काम केलं, रस्त्यावर उतरलो. आणि लोकांच्या जनभावना जर असेल आणि लोकांची मानसिकता असेल तर नक्की विचार करू की काय करायचं काय नाही. पक्षश्रेष्ठींच्या सूचना लक्षात घेऊ, त्यांनासुद्धा याच्या संदर्भामध्ये माहिती देऊ, त्यांनी जर होकार दिला तर भविष्यात लढायला हरकत नाही.